बातमी एका नाराजी नाट्याची आपण बघतोय. भाजपचे वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते माधव भंडारींच्या मुलानं एक्स या सोशल मीडियावर ट्विट करून आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. जवळपास 12 वेळा माधव भंडारींचं नाव उमेदवार म्हणून चर्चेत आलं होतं असंही या पोस्टमध्ये म्हणण्यात आलं आहे. आणि स्वतः यावेळी माधव भंडारी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत बोलण्यासाठी. माधवजी, आपल्या मुलानं ही पोस्ट केलेली आहे, सध्या ती व्हायरल होती, आपली काय प्रतिक्रिया आहे यावर? त्याला जे वाटतं त्याच्या भावना त्याने व्यक्त करायचा प्रयत्न केला आणि त्याने कुठेही कोणाला काही म्हटलेलं नाही, कोणाला दोष दिलेला नाही. त्याच्या भावना त्याने व्यक्त केल्या आणि त्याला तर त्याच्या भावना व्यक्त करण्याचा त्याला अधिकार आहे. तोही पूर्ण वयस्कर आहे, स्वतंत्र आहे, त्याची स्वतःची मत मांडण्याचा अधिकार आहे त्याला. नाही पण यावेळेला माधव भंडारींना काय वाटतंय, कारण एकीकडे राज्यसभेच्या उमेदवार डिक्लेअर झालेले आहेत, त्यांनी आज फॉर्म भरलेला आहे, बाहेरनं अगदी काँग्रेसमधनं आलेले ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांना उमेदवारी जाहीर होते, माधव भंडारींचं काय मत आहे यावर? पक्षाचा जो निर्णय आहे तो नेहमीच मी मान्य करत आलो. पक्षाच्या निर्णयाबद्दल मी कधीही प्रश्न उभे केले नाहीत, विचारले नाहीत किंवा प्रतिक्रियाही दिलेली नाही. त्यामुळे पक्षाचा निर्णय पक्षाने योग्य निर्णय घेतलेला आहे आणि पक्षाच्या निर्णयाचं मी नेहमी समर्थन केलेलं आहे. नाही पण माधवजी, पक्षासाठी अनेक वर्ष काम करणार जसे तुम्ही आहात तसे अनेक आहेत, त्यांच्यावर सातत्यानं अन्याय होतोय. तुम्हीच म्हणाल्याप्रमाणे माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते आहेत, ते अनेक कार्यकर्ते सुद्धा त्यांच्या भावना काही कुठल्याही पद्धतीने व्यक्त करत नाही. आम्ही ज्या पद्धतीने वाढलो, ज्या संस्कारात वाढलो, त्याच्यामध्ये हे आपलं कुठलीही गोष्ट बसत नाही. आम्ही पक्ष शिस्तीमध्ये वावरणारे कार्यकर्ते. पण मग निस्वार्थीपणे काम करणं आणि मग इतरांना, बाहेरनं येणाऱ्यांना संधी मिळणं, हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघायचं, हीच प्रतिक्रिया आहे सगळ्यांची? मी सांगितलं ना एकदा, मला याच्याबद्दल जेवढं सांगायचं तेवढं मी सांगितलं, अधिक सांगण्यासारखं बोलण्यासारखं माझ्याकडे यात काही नाही. बर, धन्यवाद माधवजी, आपण सविस्तर बोललात जी 24 तासशी त्यासाठी. जवळपास 12 वेळा माधव भंडारींचं नाव उमेदवार म्हणून चर्चेत आलं असं या पोस्टमध्ये त्यांच्या मुलानं म्हटलेलं आहे. मात्र त्यांना कधीच उमेदवारी मिळाली नाही अशा शब्दात मुलगा चिन्मय भंडारी यांनी आपली नाराजी इथं प्रकट केली आहे.